नमस्कार, मी वैद्य जिंतुरे सचिन कुमार नांदेड. आज आपल्यासोबत एक ज्वलंत अशा विषयावर काही आयुर्वेदिक माहिती, त्याची कारणे आणि त्यासोबतच त्यावरील काही घरगुती उपाय. सध्याच्या काळामध्ये आपल्याला घरीच बसायला सांगितलेलं आहे आणि औषधंसुद्धा बाहेर जाऊन घेऊन येणं जिकरीचं काम झालेलं आहे. त्यामुळं काही घरगुती उपाय काय करता येतील त्याबद्दल आत्ता सध्या आपण मी आत्ता जो रोग सांगणार आहे किंवा ज्याबद्दल माहिती देणार आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा आपला ज्वलंत विषय किंवा रोग म्हणजे दाह. अंगाची आग होणे, तळपायाची आग होणे, पोटात आग होणे, तसेच डोक्यात आग होणे, ह्याबद्दल ह्या आगीचं निवारण म्हणजेच आयुर्वेदाने सांगितलेल्या दाह या रोगाचं निवारण कसं करावं ह्यासाठी तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात की ही आग का होते, कशामुळं होते. प्रत्येक वेळेला आपल्याला असं जाणवतं की जिथे जिथे आग तिथे तिथे आपण पित्त असं एक डोक्यात आपल्या फिट झालेलं असतं. फक्त पित्तामुळंच आग होते, परंतु काही वेळेला पित्त जरी थंड असेल म्हणजेच पित्त त्याच्या नॉर्मल स्टेजला असेल, परंतु त्याच्यासोबतची जर तुलना, त्याच्यासोबत असणारा एखादी गोष्ट जर कमी झाली तरीसुद्धा पित्ताच्या लक्षणातील दाह हा रोग जाणवायला लागतो. ह्याच्यातलं सर्वात बेस्ट उदाहरण म्हणजे लघवीला होणारी जळजळ. आपण असा विचार करतो की लघवीला होणारी जळजळ ही पित्त वाढल्याची, गर्मी वाढल्याची लक्षण आहे असं समजत असतो, पण त्याचे उपचार करूनही ती जळजळ, ती भगभग पूर्ण कमी होत नाही. कितीही इन्फेक्शन आहे आणि त्या इन्फेक्शनचं निवारण करत बसलो तरी सुद्धा ती भगभग कमी होत नाही, ती जळजळ कमी होत नाही. त्यामुळं अनेक दवाखाने आपण पायाखालून घालत असतो, प्रत्येक दवाखान्याची पायरी चढत असतो. त्यातील ते समजून कसं घ्यायचं तर एक साधं सोपं उदाहरण सांगतो. आपण थंड पाण्यामध्ये भिजलो किंवा पावसाच्या पाण्यात भिजलो किंवा आपले हात सतत पाण्यात ओले झालेले असतील आणि अशा वेळी जर आपण साधारण कोमट पाणी जरी असेल आणि त्यात बोट बुडवले तर जी आग जाणवते, जी गर्मी जाणवते, तशा प्रकारची कंडिशन आपल्या तिथं जाणवत असते. त्यातीलच अजून एक भाग हे जे आपण फील करत असतो तो म्हणजे फक्त तेल. तेल सुद्धा नॉर्मल स्टेजला असेल आणि त्याचं थोडंसं अंगाला तेल लावलेलं असेल, तेल हे साधं तेल, तरीसुद्धा थोड्या वेळाने आपल्याला आग झाल्यासारखी जाणवते. बरेच जण म्हणतात तेल लावलं की चेहऱ्यावरती फोडे येतात किंवा डोक्यामध्ये आग होते तेल लावल्यानंतर, कारण तेलामध्ये असणारी गर्मी, उष्णता म्हणजे की तुलनेनं कमी असते पण त्या व्यक्तीसाठी ती जास्त असते, कारण त्याच्या शरीरातला कमी झालेला कफ हा असतो. अशा वेळी जेव्हा आपण कफाची चिकित्सा करतो म्हणजेच जे आपण जाणून बुजूनरित्या आपल्याकडून घडतं ते म्हणजे अतिप्रमाणात पाणी पिणे, आणि अतिप्रमाणात पाणी पिल्यानंतर
कमी झाल्यासारखं जाणवतं, म्हणजेच इनडायरेक्टली आपण आपला कप वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही आग जी आहे तर ती कशाने कमी होते, त्यातले काही पथ्य असतात जे म्हणजे अतिप्रवास टाळणे. अतिप्रवासाने सुद्धा शरीरातली उष्णता वाढत असते, कफाचा क्षय होतो आणि त्या क्षयातून उष्णता वाढल्याची लक्षणे जाणवायला लागतात. त्यानंतर फॅनखाली सतत न बसणे, त्यासोबत उपाशीपोटी पाणी न पिणे. उपाशीपोटी पाणी पिल्यानंतर साहजिकच ते पाणी पचन होत नाही आणि त्यातून जी उष्णता त्या पाण्यात मिक्स झालेली असते त्यामुळे त्याचा अजून त्रास होतो. मग काय करायला पाहिजे यासाठी? तर सगळ्यात सोपं म्हणजे आपला घरगुती उपाय, खडीसाखरेचं पाणी पिणे, जे की पित्ताला कमी करतं आणि कफाला वाढू देत नाही पण नॉर्मल स्टेजला आणून ठेवतं जर त्याचं कमी झालं असेल तर. अजून काय करता येईल? तर धने आणि जिरे दोन्ही अर्धवट कुटवायचे आणि दोन्ही अर्धवट कुटून त्याचा काढा करायचा. तो काढा रात्रभर भिजत घालायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून त्यामध्ये साखर टाकून दिवसभरातून 4 ते 5 वेळा अर्धा अर्धा कप ते 1 कप प्यायचा. त्यासोबत अजून काय करता येईल? तर थंड पाण्याने आंघोळ करणे हा एक उपाय आहे, पण ती आंघोळ करताना सुद्धा बाहेरचे वातावरण कसे आहे किंवा आपल्या शरीरातली गरमी आहे का नाही याचा विचार करूनच करावं. डोक्यावरून शक्यतो गरम पाणी थंड पाणी घेत असताना आपल्याला सर्दी किंवा सर्दी सारखे आजाराचे काही लक्षणं नाहीत ना याची सुद्धा आपण स्वतः सहानिशा करून घेऊन मग त्या पाण्याने आंघोळ करावी. त्यासोबत थंड पदार्थामध्ये अजून एक पदार्थ जो की आपल्याला घरातल्या घरात मिळेल, खाता येईल असं म्हणजे मनुके. ते पित्ताला कमी करतात. पोट साफ झाल्यामुळे, आतड्यातली गरमी कमी झाल्यामुळे सुद्धा डगवीला होणारा त्रास हा कमी होतो. बऱ्याच वेळा आपण चंद्रप्रभा वटी, गोक्षुरादी गुगुळ सुद्धा खाल्लेलं असतं तरी सुद्धा कमी न झाल्याचे लक्षण म्हणजे आतड्यातली गरमी तशीच असली. अशावेळी धण्याचं पाणी हे किमान 1 ते 1.5 महिना प्यायचं. धण्याच्या पाण्यामध्ये जर ते कडू लागत असेल किंवा प्यायची इच्छा होत नसेल तर त्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये खडीसाखर टाकायची. त्यासोबत काही घरातली पथ्य करताना जेवणामध्ये भरपूर तूप घ्यायचं आहे. तूप हे थंड असल्यामुळे शरीरातली उष्णता कमी करतं. साहजिकच उष्णता अधिक वाटत असल्यास आंघोळीच्या अगोदर अंगाला 2 ते 4 चमचे तूप छान प्रकारे चोळून घ्यायचं आणि कोमट पाण्याने आंघोळ करावी. आपल्या काही सूचना प्रश्न असतील तर नक्की विचारा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.